तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असला तरी मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये शेतकरी अजूनही आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. एकीकडे पूरस्थिती असताना जालन्यात मात्र अक्षरशः शेती कोरडी पडली आहे. पाहूयात प्रतिनिधी रवी मुंडेंनी घेतलेला आढावा. एकीकडे जोरदार पावसामुळे शाळा बंद करण्याची वेळ आली तर दुसरीकडे मात्र रानातली पिकं अजूनही ताणलेली आहेत. जालना जिल्ह्यातील एका मी शेतावर आहे, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्ण क्षमतेने पिकं वाढलेली नाही आहेत. एक कपाशीचं शेत आहे, आपण पाहू शकता की किती तूट आहे. काही ठिकाणी बी उगवलं आहे तर काही ठिकाणी नाही. अशीच अवस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे. मराठवाड्यातल्या नांदेड आणि हिंगोली वगळता अनेक भागामध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातल्या जालना जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 213 मिलीमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ 35% पाऊस आता झालेला आहे. म्हणजे जवळपास 1.5 महिना उलटला आहे. मात्र पिकांची अवस्था अशी आहे, दुबार पेरणी देखील केलेली आहे, मात्र आता त्याचीही शाश्वती नाही की हे पीक येईल का नाही. आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत. दादा मला सांगा, तुमच्या भागात नेमकी पावसाची परिस्थिती कशी आहे? आमच्या भागामध्ये आमचं गाव हे दावलोडी गाव आहे बदनापूर तालुक्यात. बुरबुर आणि रिपरिप शिवाय पाऊस पडला नाही. दुबार पेरणी झाली. आता दुबार पेरणी झाल्यावर तिबार पेरणी तर होऊ शकत नाही साहेब. आणि अक्षरशः पिकाची काय व्यवस्था आहे हे, म्हणजे उगवता उगवताच मिळालेलं पीक आहे. आमची पेरणी सरासरी कमीत कमी जूनच्या आसपास व्हायला पाहिजे होती. 7 जूनच्या नंतर पेरणी लागवड होती, पण ह्यावेळेस 20 ते 22 दिवस पेरणी आणि लागवड झालेलीच नाही, उशीर झाली. साधारणतः याची उंची सर 2 फुटापर्यंत जायला पाहिजे होती, पण पावसाअभावी खूपच लहान पीक आहे. आणि हे येतं की नाही येतं याचा काही भरोसा नाही आहे. हीच अवस्था आहे शेतकऱ्यांची की दुबार पेरणी झाली मात्र ते पीक जमिनीच्या वर दिसू लागलेलं आहे. मात्र आता पाऊस नसल्यामुळे, पावसाने ओढ दिल्यामुळं ते पिकाची वाढ होईल का याची चिंता आहे. त्यामुळं पावसाचे ढग आहेत, त्याचबरोबर चिंतेचे सुद्धा आहेत. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.